Hello children, I am Mrs. Vandana Gamne from Hindi Madhyamik Vidyalaya Nasik, which is run by Krantivir Vasantrao Narayan Rao Naik Education Society, Nasik. Here I am with the first poem of our syllabus, A Teenager's Prayer. It is written by J. Morse. You can see here in this picture. This is A Teenager's Prayer, a prayer by teenager. Teenager is a state which begins at the age of 13 and it ends at the end age of 19. As we all know that this is an adolescent stage, paugandavastha apan jala mhanu shakto, a stage when the body undergoes some physical as well as mental changes which reflects in our behavior. This is a stage when teenagers attract towards so many bad things. Attraction itself shows that they are the bad things. So if you will just attract towards the bad things, it will destroy you. And that's why the poet emphasizes the importance of the prayer. The teenager prays to God that help him to lead a better or best life. So विद्यार्थी मित्रांनो, चित्रात आपण बघू शकतात की सगळी टीनेजर मुलं आहेत आपल्यासारखीच. ह्याच वयातली दहावीत आहात तुम्ही. ॲडोलेसंट स्टेज ज्याला म्हणता येईल आपण, की पौगंडावस्था, की ज्यामध्ये बरेच शारीरिक आणि मानसिक बदल होत असतात आणि ज्यामुळे आपण आपलं वागणंही बदलत असतं. आणि याचा परिणाम काय होतो की आपलं आयुष्य यामुळे बदलू शकतं. आपले निर्णय यावर अवलंबून असतात, आपल्या विचारांवर अवलंबून असतात. कारण शारीरिक आणि मानसिक बदलांना आपण कशा पद्धतीने सामोरं जातो त्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असतात. हाच काळ असतो की जेव्हा आपण जगात जे आपल्याला चकचकीत गोष्टी दिसत असतात त्यांच्याकडे आपण अट्रॅक्ट होत असतो, आकर्षित होत असतो. आणि समजा आपण त्याच्या आहारी गेलो तर आपलं आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. आणि ह्यापासून वाचवायचं असेल स्वतःला तर आपण आपल्या अंतरात्म्याला कुठेतरी आवाज दिला पाहिजे. आणि ती म्हणजेच काय असते तर प्रेयर असते, म्हणजेच प्रार्थना. आपल्या अंतरात्म्याला दिलेला आवाज. आणि त्या प्रेयरद्वारे आपण ह्या वयात एक प्रार्थना करतोय की मला ह्या सगळ्या वाईट गोष्टींपासून दूर ठेव, की जेणेकरून माझं आयुष्य खूप छान होऊ शकतं. आणि ही प्रार्थना देवाला केलेली आहे. कारण जेव्हा जेव्हा देव आपल्या बरोबर असणार आहे, म्हणजेच आपला अंतरात्मा, आपला आतला आवाज आपल्या बरोबर असणार आहे, आपण त्यावेळेला एक छान आयुष्य जगू शकणार आहोत. तर आता आपण बघणार आहोत टीनेजर्स. चित्रात दिसतोय बघा की हा लहान मुलगा तुमच्याच वयाचा आहे. ही इज प्रेइंग टू गॉड दॅट ओ गॉड हेल्प मी टू लीड अ बेटर लाईफ, विथ यू आय शॅल लिव्ह अ व्हेरी ब्युटिफुल लाईफ. आपण सगळ्यात आधी पोयम वाचणार आहोत. पेज नंबर 3. फर्स्ट आय एम गोइंग टू रीड द पोयम. यू ऑल्सो हॅव टू पुट युअर फिंगर ऑन द लाईन. Each day brings new beginnings. Decision I must make. I am the only one to choose the road that I will take. I can choose to take the road of life that leads to great success, or travel down the darkened road that leads to great distress. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. Help, Lord, to just say no when temptation comes my way, that I might keep my body clean and fit for life each day. When my teenage years are over, I know that I will see that life is lived its very best with you walking next to me. We have already read the poem. I hope you must have understood the meaning of the poem. When we read the poem as a whole, without any explanation, we understood the poem. पूर्ण पोयम जेव्हा आपण शांततेने वाचतो तेव्हा लाईन टू लाईन नाही गेलं तरी सुद्धा आपल्याला त्या पोयमचा गाभा काय आहे, त्याचा आत्मा काय आहे कवितेचा, तो आपल्याला समजू शकतो. बट स्टील वी आर स्टडींग द पोयम फ्रॉम द फर्स्ट स्टांजा. Each day brings new beginnings. Decision I must make. I am the only one to choose the road that I will take. Poet काय म्हणतोय? Each day brings new beginnings.
एव्हरी डे इज अ न्यू अँड इट कम्स विथ अ न्यू बिगिनिंग्स. फॉरगेट अबाउट द पास्ट. ईच डे कम्स विथ अ न्यू बिगिनिंग्स. यू विल हॅव टू टेक युअर ओन डिसिजन. आय एम द ओनली वन टू चूज. इट इज हियर. इट इज द ओनली टीनेजर हू हॅव टू चूज द रोड ऑफ लाईफ. देर आर टू टाइप्स ऑफ रोड. सो इट इज ओनली द टीनेजर हू विल हॅव टू चूज द रोड ऑफ लाईफ. In this picture, we can see that the teenager have to choose the road of life. It is only teenager who is responsible, who is solely responsible for his decision. आपण चित्रात बघितल्याप्रमाणे प्रत्येक दिवस काय घेऊन येत असतो? नवीन सुरुवात घेऊन येत असतो. न्यू बिगिनिंग. डिसिजन आय मस्ट मेक. द टीनेजर हॅज टू टेक द डिसिजन. जो काही निर्णय घ्यायचा असतो, डिसिजन म्हणजेच निर्णय, कुणाला घ्यायचा आहे? टीनेजरलाच घ्यायचा आहे. आय एम द ओनली वन टू चूज द रोड दॅट आय विल टेक. चित्रात दिसते. इट इज ओनली टीनेजर हू इज रिस्पॉन्सिबल फॉर हिज डिसिजन. त्या तो एकटा स्वतःच जबाबदार आहे त्याच्या निर्णयाला. जो कुठला त्याला मार्ग मिळणार आहे आयुष्यामध्ये, त्या मार्गाला जबाबदार कोण आहे? तो स्वतः टीनेजरच असणार आहे. फर्स्ट स्टांजात काय आपण बघितलं आले लक्षात? द फर्स्ट स्टांजात द पोएट सेज दॅट ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग. प्रत्येक दिवस नवीन सुरुवात घेऊन येतो. वॉट डज इट मीन? देर आर सो मेनी ऑप्शन्स फॉर ऑफ करिअर. वी हॅव टू चूज फ्रॉम दीज टू दीज ऑप्शन्स. इट इज ओनली द टीनेजर हू इज रिस्पॉन्सिबल फॉर द चॉईस ऑफ द करिअर. अँड दॅट्स वाय द डिसिजन इज ॲब्सोल्युटली गोज टू द टीनेजर. Going to read the second stanza. I can choose to take the road of life that leads to great success or travel down the darkened road that leads to great distress. दोन शब्द आलेले तिथे, darkened आणि distressed. darkened road म्हणजे काय? Here means it means evil, वाईट रस्ता, which leads to great distress. distress म्हणजे a great worry or strain. एक वाईट गोष्टीकडे आपल्याला घेऊन जाऊ शकतो, त्याला आपण डिस्ट्रेस म्हणू शकतो, की जो अपयश किंवा आपलं आयुष्य उद्ध्वस्त करणारा असू शकतो, त्याला आपण डिस्ट्रेस म्हणू शकतो. सो इन द सेकंड स्टॅन्झा द पो आपण फर्स्ट स्टॅन्झामध्ये काय बघितलं? की एव्हरी डे देर इज अ न्यू बिगिनिंग. देर आर सो मेनी ऑप्शन्स. द टीनेजर हॅव टू चूज हिज करिअर. अँड हिअर in the second stanza the poet says that there are two types of roads in each and every person's life. The first road leads to the success. The first road success. Success, what is the meaning of success? If you will choose the correct career, you will achieve a good job, good life, and that is the concept of success. You will start leading happy life. But if you will travel down the darkened road, what will happen? That leads to great distress. That road will take great distress. So if you will choose the way to success, you will lead a very happy life. Choose the darkened road, then it will lead you to the great distress. Baga second stanza madhe poet kay mhantoy? First stanza apan baghitla ki इच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग. नवीन ऑप्शन्स आहेत करिअरचे. आणि सोलली हू इज रिस्पॉन्सिबल टू टेक द डिसिजन ऑफ लाईफ? इट इज ओनली द टीनेजर. बट ॲट दिस स्टेज द टीनेजर रिअलायझेस दॅट देर आर टू टाईप्स ऑफ रोड्स. द फर्स्ट लीड टू द सक्सेस अँड अनादर लीड टू द डिस्ट्रेस. फर्स्ट रोड जो आहे तो आपल्याला कुठे घेऊन जातोय? सक्सेसकडे घेऊन जातोय. सक्सेस म्हणजेच काय? की आपण आयुष्यामध्ये एखाद्या करिअरपर्यंत छान पद्धतीने शिक्षण घेऊन पोहोचतोय, मोठं पद किंवा एखादा चांगल्या चांगली नोकरी आपल्याला मिळते, छान आयुष्य सुरुवात होतं आपलं, आपण आनंदी आयुष्य जगतो. दॅट इज द कन्सेप्ट ऑफ सक्सेस. बट इफ वी जस्ट गो टुवर्ड्स द डार्कन रोड. डार्कन रोड म्हणजेच काय? इव्हिल रोड. वाईट गोष्टींच्या आहारी आपण गेलो, म्हणजे स्मोकिंग,
कन्झ्युमिंग अल्कोहोल, दारू किंवा अगदीच वाईट वाईट ड्रग्स अशा पद्धतींच्या मागे आपण लागलो तर धिस रोड विल लीड टू द ग्रेट डिस्ट्रेस. आणि तो रोड आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे? डिस्ट्रेस कडे, म्हणजेच आपलं पूर्णपणे आयुष्य उद्ध्वस्त करण्याकडे घेऊन जाणार आहे. अँड दॅट्स वाय द पोएट सेड दॅट देर आर टू टाइप्स ऑफ रोड, फर्स्ट लीड टू द सक्सेस अँड अनादर लीड्स टू द डिस्ट्रेस. इट इज सोनली द टीनेजर हु इज रिस्पॉन्सिबल, सोनली रिस्पॉन्सिबल टू टेक द डिसिजन विच रोड ही हॅव टू चूज. सेकंड स्टॅन्झा, आय होप यू मस्ट हॅव अंडरस्टूड द सेकंड स्टॅन्झा. Now just turn over to the third stanza. Please open up my eyes, dear Lord, that I might clearly see. Help me stand for what is right. Bring out the best in me. In the third stanza, the poet is quite confused. We have already seen that there are two types of roads. First road takes the teenager to the success and another road takes him to the distress. But the teenager doesn't understood that which road will take him to the success. The teenager is very confused, and that's why here the poet expresses or emphasizes the importance of the prayer. Here the poet or the teenager requests the God, oh God, please open up my It requests the God, oh God, please open up my eyes so that, why you should open my eyes? So that I might clearly see. Help me stand for what is right, bring out the best in me. Oh God, help me to open up my eyes so that I might clearly see what is right and what is wrong. Why you should open up my eyes? So that I will see that the road which is going to the wrong side and the road which is going to the right side. And that's why I need the support of you, God, to help me to find out which road will take me to the success, which road is right for me. At the same time, the poet says that, oh God, help me or stand with me to choose what is right in me. The poet here says that oh God, open up my eyes, dear Lord. Deva, majhi dole ughad kashasathi? That I might clearly see. Mala clearly disla paije ki what is good and what is bad. Changla kay ahe ani vait kay ahe. Mala madat kar ki mi yogya marga nivdu shaklo paije. माझ्या आयुष्यामधलं योग्य करिअर कुठलं आहे ते मी निवडू शकलो पाहिजे. हेल्प मी टू स्टँड व्हॉट इज राईट, योग्य काय आहे ते निवडण्यासाठी मला मदत कर. माझ्या आतमध्ये ज्या काही बेस्ट क्वालिटीज आहे त्या बेस्ट क्वालिटीज काढण्यासाठी पण मला तू मदत कर, की जेणेकरून मी चांगला निर्णय घेऊ शकते. सो डिअर स्टुडंट्स, आतापर्यंत आपण बघितलं तीन स्टांझामध्ये की In the first stanza, the poet says that each day brings new beginnings. For